नियत्ता सभीच्या सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक पहिला नैसर्गिक संसाधने या घटकावरील पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हवा या घटकाविषयी आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाणी या घटकाविषयी आणि आज आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये जमीन या घटकाविषयी सविस्तरपणे माहिती प्राप्त करूया या ठिकाणी सांगा पाहू या सदराखाली काही प्रश्न दिलेले आहेत तर या प्रश्नांची उत्तरे आपण पाहून यावर आपण चर्चा करूया या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे जमीन कशाची बनलेली असते तर याचं उत्तर आहे जमीन माती दगड खडक अशांपासून बनलेली असते नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते जमिनीवर दऱ्या डोंगर नद्या समुद्र सारे आपल्याला दिसून येतात मोठमोठ्या शहरांमध्ये इमारती पूल रस्ते दिसतात तर खेड्या गावांमध्ये आपल्याला शेती बागा झाडे झुडपे या सर्व गोष्टी जमिनीवर दिसून येतात मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केली आहे तर मानवाने जमिनीवर विविध निवारे वाहतुकीचे मार्ग आणि शेती निर्माण केली आहे जमिनीत खोल खड्डा खणला तर तुम्हाला त्यात काय आढळते जमिनीत खोल खड्डा खणला तर त्यात मातीचे वेगवेगळे थर आपल्याला दिसून येतात जमीन सर्वत्र सपाट असते का नाही जमीन उंच सकल असते म्हणजे कुठे तुम्हाला उंच डोंगर दिसतात तर कुठे खोल दऱ्या दिसतात मानव जमीन निर्माण करतो का मानव समुद्रात खाजण जमिनीत भराव घालून कृत्रिमरित्या जमीन निर्माण करतो मग या ठिकाणी पा या सर्व प्रश्नांचं उत्तरे या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर मग ह्या निरीक्षणावरून या प्रश्नाचं आपण सहजपणे उत्तर देऊ शकतो हे तुमच्या लक्षात आलेलं असेल मग यावरूनच आपण विज्ञान विषयामध्ये परिचित असलेल्या वरून आपण अपरिचित असलेल्या बाबींकडं आपण जाऊया बालमित्रांनो या, बाल या ठिकाणी आज जो महत्त्वाचा जो घटक आहे जमीन या जमीन या घटकाविषयी आपण आज सविस्तरपणे चर्चा करूया आता जमीन आपल्याला कोणकोणत्या स्वरूपामध्ये दिसून येते तर जमीन आपल्याला दगड माती मोठे खडक या स्वरूपामध्ये दिसून येते जमीन सर्वत्र सपाट नसते तर काही ठिकाणी आप डोंगराळ तर काही ठिकाणी सपाट असलेलं आपल्याला दिसून येईल मानवासह सर्व भूचर प्राणी हे जमिनीवरच राहतात आणि काही जी भूचर प्राणी आहेत तर ते निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात याचा अर्थ जमिनीचा वापर त्यांनी आपली जे गरज आहे गरज पूर्ण करण्यासाठी करत असतात मानव जमिनीचा वापर शेती करण्यासाठी निवास तयार करण्यासाठी रस्ते यासाठी कर करत असतो जमिनीवर असलेल्या वनांमधील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करतो जमिनीतून मिळणारी खनिजे खनिज तेल व भूगर्भी वायू आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत मग ह्या सर्व गोष्टीवरून बालमित्रांनो आपल्याला असं म्हणता येईल जमीन हे एक अतिशय महत्त्वाचं नैसर्गिक संसाधन आहे मग इतकं जर महत्त्वपूर्ण नैसर्गिक संसाधन असेल तर मग हे जमीन कशापासून बनलेली आहे हे आपण पाहूया आता जमीन कशापासून बनली आहे तुम्हाला प्रयोगावरून मी सांगत आहे यासाठी आपण साहित्य घेऊया पारदर्शक प्लॅस्टिकची बाटली मूठभर माती थोडे दगड वाळू पाला पाचोळा आणि त्यानंतर पाणी आता आपण प्रत्यक्षात प्रयोगाची मांडणी करूया बाटलीचा जो वरचा निमुळता भाग आहे तर ते कापून घेऊ त्यामध्ये आपण घेतलेले सर्व साहित्य आपण टाकूया नंतर त्यामध्ये बाटली भरेल इतपत आपण पाणी ओतून घेऊ मिश्रण चांगल्या पद्धतीने ढवळून आपण एका ठिकाणी स्थिर ठेवूया दुसऱ्या दिवशी मात्र खालीत दिलेले जे काय तीन प्रश्न आहेत त्या तीन प्रश्नांना अनुषंगून आपण निरीक्षण करणार आहोत बाटलीतील मिश्रण कसे दिसते आहे त्या थर आढळतात काय वरपासून खालपर्यंत त्या थरामध्ये काय काय दिसत आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे वरून खालीपर्यंत ज्यावेळी आपण निरीक्षण करतो त्यावेळी वरच्या भागामध्ये तुम्हाला पाला पाचोळा त्यानंतर मातीचा थर मातीच्या थराखाली वाळूचा थर रेतीचा थर आणि त्यानंतर रेती आणि वाळूच्या थराखाली तुम्हाला बारीक दगडाचा थर आणि बारीक दगडाखाली तुम्हाला मोठ्या दगडांचा थर किंवा टप्प्याटप्प्याने ह्या सर्व गोष्टी एकावर एक, एक बसलेले तुम्हाला दिसून येतील मग या निरीक्षणावरून आपण ठापणे असं म्हणू शकतो तर जमीन पालापाचोळा माती वाळू बारीक दगड मोठे दगड या सर्व बाबींपासून बनलेला आहे आकृती एक पॉईंट आठमध्ये जमिनीचे थर दाखवलेले आहेत मग हे जमिनीच्या थराविषयी आपण थोडं चर्चा करूया पहिला जो थर आहे तो कुथित मुर्देचा आहे कुथित मुर्दा म्हणजे काय तर हा कुथित मुर्दा वनस्पती आणि प्राण्यांचा जो काही कुजलेला अवशेष आहे तर त्या कुजलेल्या अवशेषापासून तयार झालेला थर याला आपण कुथित मुर्दा म्हणतो त्यानंतर त्याखाली जो थर आहे तो मुर्देचा आहे मुर्दा म्हणजे माती तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाळू माती बारीक खडे कृमी आणि किटकाने युक्त असा जो भाग आहे तर त्याला आपण मुर्दा म्हणणार आहोत मुर्देचा जो का खालचा थर आहे तर त्याला अपरिपक्व मुर्दा म्हणतात या अपरिपक्व मुर्देमध्ये मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचा प्रमाण वाढत असताना तुम्हाला दिसेल आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं यामध्ये माती आणि मूळ खडकांचे तुकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला या मृदेमध्ये दिसून येतील आणि त्याखाली जो का मातीचा थर आणि लहान खडक यामध्ये मातीचा प्रमाण कमी होऊन खडकाचा प्रमाण वाढलेलं दिसेल त्याखाली मात्र मूळ खडक म्हणजे मोठमोठे जे दगड आहे ते दगड तुम्हाला दिसून येतात या सर्व गोष्टीवरून तुम्हाला असं म्हणता येईल प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते तिचा रंग पोत म्हणजे दर्जा या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरतात हे जे मूळ खडक आहे या मूळ खडकावरच या वरच्या सर्व बाबी अवलंबून आहेत याही गोष्टी या ठिकाणी आपण जेमिनीचे थराचा अभ्यास करताना समजून घेऊया आता आपण पुढं बघूया मृदा तयार होण्याची क्रिया आता मृदा म्हणजे माती ही नैसर्गिक प्रक्रियेमधून निर्माण होते मूळ खडकाच्या विघटनामधून मूळ खडकाच्या अपछयातून मृदेसाठी अजैवी घटकांचा पुरवठा होतो त्यानंतर पुढं बघा या उन्हापासून मिळणारी जी उन्हापासून उष्णता ऊन उन वारा पाऊष निर्माण होणाऱ्या उष्णता थंडी व पाण्यामुळे मूळ मुल खडकाचे तुकडे होतात आणि त्यापासूनच खडे वाळू माती तयार होते म्हणजे थोडक्यात तुम्हाला खडे असेल वाळू असेल माती असेल हे मूळ खडकाचं विघटन होऊनच या मूळ खडकाच्या अपचयामधूनच मिळते या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि या घटकांमध्ये तुम्हाला सूक्ष्मजीव कृमी कीटक त्याच पद्धतीने उंदीर गुशीसारखे कृदंत प्राणी देखील आढळून येतात जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकांच्या अपचयास मदत करतात मुर्दा निर्मितीची जी प्रक्रिया आहे अतिशय मंद गतीने सतत सुरू असते परिपक्व मृदेचा दोन पॉईंट पाच सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजारो वर्षे लागतात म्हणून आपण इतकं जर करता माती तयार होण्यासाठी जर करता दीर्घ कालावधी लागत असेल तर त्या मातीचं संधारण करणे संधारण करणे आणि जमिनीची धूप थांबवणे खूप आवश्यक आहे आता की हजारो वर्षांनंतर तयार झालेली जी का माती आहे तर ते पूर परिस्थिती वादळी वारे आणि खाणकाम यामुळे अल्पावधीमध्ये ते नष्ट होऊन जाते म्हणून आपण मृदा मृदासंधारण करण्यासाठी जमिनीची धूप थांबवण्यासाठी जास्तीत जास्त वनस्पतींचे आच्छादन वाढवणे म्हणजे वृक्षारोपण करणे गवत झाडे झुडपे वाढवणे मग या सर्व गोष्टी जमिनीची धूप कमी करण्यासाठी मदत करत असतात आता बालमित्रांनो या ठिकाणी करून पाहूयात या सदराखाली रंग स्पर्श आणि कणांचा आकार या मुद्द्यांना अनुसरून वेगवेगळी ठिकाणची आपण माती घेऊन त्या मातीचा रंग कसा आहे म्हणजे तो त्याचा स्पर्श कसा आहे म्हणजे अतिशय मऊ आहे की त्याच्यामध्ये रेती आणि वाळूचा भाग आहे म्हणजे स्पर्शावरून आपल्याला कळून येईल त्यानंतर कण म्हणजे मातीमध्ये लहान कण आहेत की खडकांचे मोठमोठे कण आहेत मग या तीन मुद्द्यांना अनुसरून ती आपण वेगवेगळ्या ठिकाणचे आपण काय करूया मातीचे नमुने गोळा करूया आणि या मुद्द्यांना अनुसरून माहिती आपण लिहून काढूया माहीत आहे का तुम्हाला या सदराखाली आपण आज पुन्हा एकदा थोडंसं सा सरावासाठी कुतीत मुर्दा म्हणजे काय किंवा कुथित मुर्देलाच ह्युमस म्हणतात ह्युमस म्हणजे काय समजून घेऊया मृत म्हणजे मेलेल्या प्राणी व वनस्पती यांचे सूक्ष्मजीवांपासून विघटन होऊन त्या ज्यावेळी ते कुजतात तर ते मुर्देवर जो थर तयार होतो तर त्याला आपण कुथित मृदा किंवा ह्युमस म्हणतो कुथित मुर्दा जमिनीला अतिशय पोषक घटक पुरवण्याचे काम करते तसेच मुर्देमध्ये आता कुथित मुर्देचा फायदे काय तर याचं उत्तर असेल जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते दोन नंबर मातीमध्ये हवा हवा खिळती ठेवते तीन नंबर मातीत पाणी धरून ठेवते आणि सर्वात महत्त्वाचं चांगल्या सुपीक मुर्देमध्ये कुथित मुर्देचं प्रमाण हे तेहतीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत असते मग या ठिकाणी हा भाग पाहून झाल्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत हे अतिशय महत्त्वाचं आहे जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया कशी घडते याचं उत्तर असेल खूप खूप वर्षापूर्वी पृथ्वीवर घडलेल्या उलता पालतीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भामध्ये गाडली गेलेली असावी त्यानंतर सजीवांच्या अवशेषापासून जीवाश्म इंधन बनण्याची क्रिया भूगर्भामध्येच घडून आलेली असावी खनिजतेल्या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल डिझेल रॉखेल रॉखेलाच केरोशिन म्हणतात प्युरोफिन ही इंधने तर डांबर मेण यासारखे उपयुक्त पदार्थ आपल्याला मिळतात मग या ठिकाणी पा पृथ्वीवरील जमीन पाणी आणि हवा यांचा वापर सजीव करत असतात या घटकांचा मानव देखील संसाधन म्हणून वापर करतो या संसाधनाचा प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते आपल्याला थोडंसं अल्प प्रमाणामध्ये दिसून येतात आता उपलब्ध जमीन आहे एकोणतीस टक्के पिण्यासाठी गोड पाणी झिरो पॉईंट तीन टक्के आणि ऑक्सिजन एकवीस टक्के तुम्ही म्हणत असाल हे प्रमाण तरी खूप कमी आहे आता प्रमाण जरी तुम्हाला अल्प दिसत असलं तरी सजीवांसाठी ती पुरेशी आहे फक्त आपण एकच गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे या नौस नैसर्गिक संसाधनाचा वापर करत असताना स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट संसाधनाचा तारतम्याने वापर करणे या दोन गोष्टी जर करता आपण पन व्यवस्थितपणे पाळलो तर निश्चितपणे सजीवांसाठी हे नैसर्गिक संसाधने कमी पडणार नाही आणि यातनंतर पहा अजून एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे कोण काय करते तर यामध्ये भारतीय हवामानशास्त्र संस्थेचं कार्य काय आहे समजून घेऊया भारतीय हवामानशास्त्र संस्थेची स्थापना अठराशे पंच्याहत्तरमध्ये करण्यात आली ही जी संस्था आहे ती हवामानाचे निरीक्षण करून हवामानविषयक अंदाज वर्तवण्याचं मुख्य काम करते आणि अगदी त्याच पद्धतीने हवामान बदलाविषयीचे संशोधन प्रजन्याचे अंदाज प्रजन्य म्हणजे पाऊस म्हणजे पाऊस कधी पडेल आज वातावरण कसं असेल ढगाळ असेल की त्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे जो काय संकेत आहे ते अंदाज व्यक्त करण्याचं काम देखील हवामानशास्त्र संस्था करत असते जागतिक तापमान वाढीबाबतचे जो निरीक्षण आहे ते निरीक्षण इत्यादी अशी जी कामे आहेत ते संस्था हे अचूकपणे करत असते म्हणून आपण या ठिकाणी भारतीय हवामानशास्त्र संस्था याचं नेमकं कार्य काय आहे ते अतिशय काळजीपूर्वक आपण समजून घेऊया यानंतर पहा आपल्याला आपण काय शिकलो नैसर्गिक संसाधने या पाठामध्ये आपल्याला कोणकोणत्या बाबी शिकायला मिळाले ते, ते आपण बघूया सर्वात महत्त्वाचं नैसर्गिक संसाधने म्हणजे काय हे आपल्याला कळालेलं आहे नैसर्गिक संसाधनाशिवाय मानवाच्या गरजा पूर्ण होत नाही याही गोष्टी या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे हवा पाणी व जमीन हे महत्वाची नैसर्गिक संसाधने आहेत जमीन आणि मृदा एकच नसून यामध्ये फरक आहे याही गोष्टी आपण या पाठामधून माहिती या ठिकाणी आपण प्राप्त केलेली आहे मृदेमध्ये जैविक आणि अजैविक हे दोन्ही घटक असतात हवेमध्ये फक्त ऑक्सिजन असून नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड निष्क्रिय वायू बाष्प व धुलीकण असे अनेक घटक हवेमध्ये असतात याही बाबीचं आकलन या ठिकाणी झालेलं आहे वजोनचा थर पृथ्वीचे संरक्षक कवच म्हणून कार्य करतं त्यानंतर नैसर्गिक संसाधनांचा आपण काळजीपूर्वक काटकसरीने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवून अतिशय तारतम्यानं केलं पाहिजे याही गोष्टी आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत बालमित्रांनो या ठिकाणी जो काय नैसर्गिक संसाधने या घटकावरील व्हिडिओ क्रमांक एक व्हिडिओ भाग दोन आणि व्हिडिओ भाग तीन आज आपण व्हिडिओ भाग तीन पाहत आहोत हे तीनही भाग तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि यामध्ये काही अडचणी असेल तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचं उत्तरे पुन्हा एकदा मी देण्याचा प्रयत्न करेन आणि त्यानंतर या तीनही व्हिडिओ पाहून झाल्यानंतर उद्या मी चौथ्या व्हिडिओमध्ये या पाठाखालील स्वाध्याय अतिशय सविस्तरपणे उत्तरासह मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे मग उद्याचा देखील व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका त्यानंतर आतापर्यंत तुम्ही जर करता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर श्रीमंत कोळी व्हिजन ऑफ टीचर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट लिहायला पण विसरू नका धन्यवाद